in, sir. Come in. How are you, sir? I'm fine. Sir, majhi sutti. Hmm. मी मेल पाठवला होता सर तुम्हाला. I got you a mail. Have a seat. By the way, कसली सुट्टी? सर गणपतीची. आम्हाला गावाला जावं लागतं. पण मागच्याच आठवड्यात तू सुट्टी घेतली होतीस ना? सर ते सर माझ्या मित्राचा ऍक्सिडेंट झाला होता म्हणून अर्जंट जावं लागलं होतं. सर पण मी माझं सगळं काम घरनं केलं होतं. पण ही 10 दिवसाची सुट्टी काय? सर मी तुम्हाला कुठली अतिरिक्त सुट्टी मागत नाहीये. बघा वर्षभरात ज्या सुट्ट्या माझ्या शिल्लक राहिल्या होत्या ना त्याच मी मागतोय तुम्हाला. मग आम्हाला सुट्टी का नाही? बट व्हॉट अबाउट ऑफिस वर्क? सर सर ऑफिस मी सर वेळेवर रोज सकाळी 9:30 इथे हजर असतो सगळ्यांच्या आधी. आणि मी बाकीच्यांसारखं ब्रेक इथे घेत नाही. कधी चहाचा ब्रेक, कधी टपरी झाली सिगरेटचा ब्रेक. आणि आपल्या या ऑफिसमध्ये ते रिलॅक्सेशनच्या नावाखाली आजकाल संगीत ऐकलं जातं ना, अशा प्रकारची कुठलीच गोष्ट मी करत नाही. मी इथे फक्त काम एके काम करतो. आणि सर आमच्या मराठी माणसांचा जो सण आहे त्यात आम्ही अख्खं कुटुंब एकत्र येऊन साजरं करतो. इट्स ओके, बट व्हॉट अबाउट कंपनी टार्गेट? सर माझी सुट्टी आणि कंपनी टार्गेटचा काय संबंध आहे? सर मी जसं वेळेवर इथे हजर असतो ना तसेच मी माझे सगळे टार्गेट्स वेळेवर कम्प्लीट करतो. आणि हे बघा सर तुम्हाला माझ्या बाबतीत काही कंप्लेंट आहे सर सांग ना. हां बोला ना बोला ना. आणि सर तुम्ही तुमच्या हाताने सर मला सलग एम्प्लॉय ऑफ द इयरचा सलग 2 वर्ष अवॉर्ड दिला आहे. हे बघा सर आम्हाला माहिती आहे सर ज्यात कंपनीचा फायदा आहे त्यात आमचा फायदा आहे. पण आम्ही कुठली अशी विनाकारण सुट्टी घेत नाही सर. वर्षभरात ज्या माझ्या सुट्ट्या आहेत ना सर त्यातल्याच मी सुट्ट्या तुम्हाला मागतोय. वेगळ्या अशा सुट्ट्या मी मागत नाहीये. गावाहून आई बाबा आले आम्ही सुट्टी घेत नाही. हॉस्पिटलमध्ये कोणी इथे आमच्या गावाकडचा इथे भरती असेल ना तरी सुद्धा आम्ही त्याला ऑफिस अवर्स नंतर भेटायला जातो. आम्ही असंच काही इथे टाइमपास करत नाही सर. आणि हे बघा सर मी तुम्हाला कुठल्याही वेगळ्या अशा सुट्ट्या मागत नाहीये. माझ्या वर्षभरातल्या शिल्लक असलेल्या सुट्ट्या मागतोय. सर जसं कंपनीला सर्व बघावं लागतं ना तसं आम्हाला सुद्धा सर्व बघावं लागतं. म्हणून तुम्हाला सुट्टी नाकारण्याचं काहीच कारण नाही. आणि हे बघा सर सुट्टी म्हणजे काय फक्त एन्जॉयमेंट नसते. आणि सुट्टीच्या आड आम्ही कुठलेच टार्गेट येऊ देत नाही कंपनीचे. गणपतीत गणपतीची तयारी असते, सजावट, वर्गणी, प्रसाद, भजनं या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. विसर्जनाला रात्री किती उशीर झाला ना तरी दुसऱ्या दिवशी आम्ही हजर असतो वेळेवर टार्गेट पूर्ण करण्यासाठी. सर मी रिझर्वेशन केलं.